वेलकम टू स्टूडेंट ब्रिज चैनल। मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टूडेंट ब्रिज चैनल वरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये आपण मागच्या घटकापासून हा घटक बघत आलेलो आहे। आठवा घटक आहे क्वाड्रिलेटरल कॉन्ट्रॅक्शन्स अँड टाइप्स, यामध्ये चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हा घटक आपण बघत आहोत। यामध्ये आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2 पेज नंबर 46 बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला चौकोनाचे प्रकार माहित असायला हवे। आज आपण जे चौकोनाचे प्रकार बघणार आहोत त्यामध्ये पहिला प्रकार आहे रेक्टॅंगल म्हणजेच आयत। या आयतालाच काटकोन चौकोन देखील म्हणतात। काटकोन चौकोन म्हणण्याचं कारण की याची चारही कोन काटकोन असतात। यामध्ये तीन महत्वाचे गुणधर्म आहेत, तीन महत्वाचे वैशिष्ट्य। सम्मुख भुजा एकरूप म्हणजे यामध्ये लेंथ ऑफ एबी एकरूप, लेंथ ऑफ डीसी म्हणजे बाजू एबी व बाजू डीसी या एकरूप आहेत। त्याचप्रमाणे सम्मुख भुजा म्हणजे लेंथ ऑफ एडी एकरूप लेंथ ऑफ बीसी, लेंथ ऑफ एडी एकरूप लेंथ ऑफ बीसी म्हणजे या बाजू सोबत ही बाजू एकरूप आहे, इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत। दुसरा मुद्दा यामध्ये आहे, दुसरा गुणधर्म आहे कर्ण एकरूप असतात। कर्ण म्हणजे लेंथ ऑफ एसी हा कर्ण आहे आणि लेंथ ऑफ बीडी हा कर्ण आहे, दोन्ही कर्ण एकरूप असतात। हे झालं आता भुजा किंवा बाजू। बाजू झाल्या त्यानंतर आपण बघणार आहोत, इथं बघूया कर्ण। या आकृतीमध्ये कर्ण आहे लेंथ ऑफ एसी एकरूप लेंथ ऑफ बीडी। या पद्धतीने कर्ण परस्परांना दुभागतात। दुभागतात म्हणजे काय की या ठिकाणून या ठिकाणापर्यंत जे अंतर असेल म्हणजे टी पासून बी पर्यंत तेच अंतर टी पासून डी पर्यंत असेल, ए पासून टी पर्यंत जे अंतर असेल तेच अंतर टी पासून सी पर्यंत असेल, म्हणजेच कर्ण दुभागतात। दुभागतात म्हणजे दोन सारखे भाग करतात, म्हणजे लेंथ ऑफ ए टी एकरूप लेंथ ऑफ टी सी, त्याचप्रमाणे लेंथ ऑफ बी टी एकरूप लेंथ ऑफ टी डी। या पद्धतीने आपण आयताचे सर्व गुणधर्म पाहिले आहेत, याच पद्धतीने आपण चौरसाचे स्क्वेअरचे पण सर्व गुणधर्म आणि या पद्धतीची माहिती बघू आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 8.2 कडे वळता येईल। आता आपण वळूया दुसऱ्या आकृतीकडे ज्याला म्हणतात स्क्वेअर किंवा चौरस। चौरसाचं महत्वाचे चार जे वैशिष्ट्य आहे ते आता आपण बघणार आहोत। पहिलं वैशिष्ट्य तर कॉमन आहे की चौरसाचे चारही कोन काटकोन असतात। चौरसाचे कर्ण समान लांबीचे किंवा एकरूप असतात, म्हणजे कसं कर्ण म्हणजे कर्ण पी आर हा कर्ण जेवढ्या लांबीचा असेल तेवढाच कर्ण क्यू एस देखील असतो। म्हणजे पहिला गुणधर्म कर्ण समान किंवा एकरूप, तर ते कसं लेंथ ऑफ पी आर एकरूप लेंथ ऑफ क्यू एस। या पद्धतीने कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे दोन सारखे भाग करतात, पी पी जेवढा असेल तेवढाच ई आर देखील असेल आणि क्यू ई जेवढा असेल तेवढाच ई एस देखील असेल, म्हणजेच कर्ण परस्परांना दुभागतात। म्हणजेच लेंथ ऑफ पी ई एकरूप लेंथ ऑफ ई आर व लेंथ ऑफ क्यू ई एकरूप लेंथ ऑफ ई एस इथपर्यंत, इथून इथपर्यंत तितकंच इथून इथपर्यंत। तिसरा मुद्दा कर्ण परस्परांशी काटकोन करतात, म्हणजे या ठिकाणी काटकोन झालेला आहे 90° इकडेही इथंही आणि इथंही, म्हणजे पी ई एस हा काटकोन झालेला आहे, मेजर ऑफ अँगल पी ई एस या ठिकाणी 90°, मेजर ऑफ अँगल एस ई आर इथे देखील 90°। त्याच पद्धतीने मेजर ऑफ अँगल पी ई क्यू इथे देखील 90°, आणि क्यू ई आर देखील 90°, मेजर ऑफ अँगल क्यू ई आर देखील 90°। म्हणजे आतमध्ये या कर्णांमुळे आतमध्ये काटकोन तयार झालेले आहे। कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात, म्हणजे हा 90°चा जो कोन आहे तर याचे दोन समान भाग झालेले आहेत 45°, 45°, प्रत्येक ठिकाणी 45°, 45°, 45°, 45°, 45°, 45°, म्हणजे हा 90°चा जो कोन आहे कर्णामुळे दोन डायरेक्ट समान भाग झालेले आहेत, एक कोन 45°चा दुसरा 45°चा, म्हणजे कर्ण
चौरसाच्या काटकोनाचे दोन समान भाग करतात, सम्मुख कोनाचे दोन समान भाग करतात। या पद्धतीने आपण स्क्वेअर किंवा चौरस बघितलेला आहे। अशाच पद्धतीने आता आपण पुढची आकृती बघूया। ही तिसरी आकृती आहे आपली सम्मुख चौकोनाची, रोम्बसची। सम्मुख चौकोन ऍज लाईक एक प्रकारचा चौरसच असतो, परंतु चौरसामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे। कारण चौरसाचे चारही कोन काटकोन असतात, याचे चारही कोन काटकोन नसतात। बाकीची बरीचशी वैशिष्ट्ये चौरसाची आणि याची सारखी आहेत। ती कसं? सम्मुख कोन एकरूप असतात, म्हणजे कसं? मेजर ऑफ अँगल QPS, म्हणजे हा कोन जेवढ्या मापाचा असेल तेवढाच कोन हा असतो। मेजर ऑफ अँगल QRS, म्हणजे मेजर ऑफ अँगल QPS एकरूप मेजर ऑफ अँगल QRS। त्याच पद्धतीने दुसरा सम्मुख कोन आहे मेजर ऑफ अँगल PQR, म्हणजे हा कोन मेजर ऑफ अँगल PQR एकरूप मेजर ऑफ अँगल, याचा सम्मुख आहे हा PSR, म्हणजे हा कोन मेजर ऑफ अँगल PSR। म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतात, हे नंबर एकचं वैशिष्ट्य झालं। नंबर दोनचं वैशिष्ट्य आहे कर्ण सम्मुख चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात। आता हा जो कर्ण आहे PR व QS या कर्णामुळे या ठिकाणी झालेला कोन जो आहे याचे दोन समान भाग होतात, इथे झालेल्या कोणाचे दोन समान भाग होतात, इथे झालेल्या कोणाचे दोन समान भाग होतात आणि इथे झालेल्या कोणाचे देखील दोन समान भाग होतात। म्हणजे कर्णामुळे सम्मुख कोणाचे दोन समान भाग होतात। आता दोन समान भाग होतात हे आपण बघितलंय। त्यानंतर कर्ण परस्परांना दुभागतात। नंबर तीनचा मुद्दा, कर्ण परस्परांना दुभागतात, म्हणजे PR हा जो कर्ण आहे याचे परस्परांना दुभागतात, म्हणजे दोन सारखे भाग होतात। म्हणजे P पासून T पर्यंत जेवढा भाग होईल, T पासून R पर्यंत तेवढाच भाग होईल। म्हणजेच लेंथ ऑफ PT एकरूप लेंथ ऑफ TR, त्याच पद्धतीने लेंथ ऑफ QT एकरूप लेंथ ऑफ TS। या पद्धतीने म्हणजे इथून इथपर्यंत जेवढी रेषा असेल तेवढी टी पासून एस पर्यंत असेल, हा त्याचा अर्थ होतो। आता ह्या विवेचनावरून आपण आता जे शिकलो याच्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 8.2 पेज नंबर 46 सोडवायचं। आपल्याला त्यामध्ये काही माहिती दिलेली आहे, त्या माहितीवरून आकृत्या काढायच्या आहेत। आपण काही आकृत्या काढून बघूया। आता प्रश्न बघा, लेंथ ऑफ ए बी बरोबर 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ बी सी बरोबर 4.5 सेंटीमीटर, ए बी सी डी असा आयत काढा, असा प्रश्न आहे। आता आपल्याला एबीसीडी असा आयत काढायचा आहे, त्यासाठी आपल्याला दोन बाजू आयताचे दिलेले आहेत। आपल्याला आयताचे गुणधर्म माहित आहे, आयताचे चारही कोन काटकोन असतात आणि त्यावरून ह्या माहितीवरून आपल्याला आता कच्ची आकृती काढण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट आयत काढू शकतो। त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्केल, कंपास आणि त्यानंतर स्क्वेअर। स्केल ही आहे स्केल, त्यानंतर हा आहे कंपास, आपणास माहितच आहे, आणि हा आहे स्क्वेअर। याच्या साह्याने हा 90° कोन काढण्यासाठी आपल्याला मदत करेल। याच्या ऐवजी आपण प्रोटेक्टर घेतला तरी चालतो, पण आपण स्क्वेअर वापरणार आहोत। तर सर्वप्रथम आपण एक रेषा काढूया। ए बिंदू वाली आपण रेषा काढलेली आहे, ए पासून बी बिंदू 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, मग आपल्या कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर आपल्याला घ्यावं लागेल। ही व्हाईट बोर्ड रोडची स्केल आहे, हिच्यामध्ये मी 6 सेंटीमीटर अंतर घेतोय। पोलारिटी टोक 0 ठेवलंय आणि दुसरं टोक या ठिकाणी 30 पर्यंत आलंय, याचा अर्थ याच्यामध्ये जे अंतर झालेलं आहे हे 6 सेंटीमीटर अंतर झालेलं आहे। इथून इथपर्यंत 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 30 पर्यंत हे 6 सेंटीमीटर आपल्या कंपासमध्ये आता 6 सेंटीमीटर अंतर आहे। आपण पोलारी टोक ए बिंदूवर ठेवूया आणि या ठिकाणी एक चाप मारूया। हा जो चाप मिळाला तो आपला आता बी पॉइंट आहे। हा जो चाप मिळाला तो आपला बी बिंदू आहे आणि ए पासून बी बिंदू पर्यंतचं अंतर आहे 6 सेंटीमीटर। आता आपल्याला ए बिंदू आणि बी बिंदूवरती दोन काटकोन आपल्याला अशा पद्धतीने काढायचे आहे की त्याची उंची 4.5 सेंटीमीटर असली पाहिजे। ते काढण्यासाठी आपण स्क्वेअरचा वापर करणार आहोत। या ठिकाणी हा स्क्वेअर या ठिकाणी ठेवल्यानंतर मी इकडच्या बाजूने रेषा मारेल। हा स्क्वेअर असा जुळवायचा आणि रेषा मारायची। आता या ठिकाणी हा काटकोन झालेला आहे 90° कोन। त्यानंतर बी या ठिकाणी देखील आपल्याला काटकोन काढायचा आहे। बी या ठिकाणी देखील आपल्याला स्क्वेअर किंवा काटकोन मिळालेला आहे। हा काटकोन आपल्याला मिळालेला आहे। आता बी पासून सी चं अंतर 4.5 आहे। जे अंतर बी पासून सी चं असेल तेच अंतर इकडं बी पासून डी चं असेल। मग आता
आपल्याला इकडे सी बिंदू काढायचा आहे, तो आहे 4.5 अंतरावर. इकडे डी बिंदू काढायचा आहे, तो देखील आहे 4.5 अंतरावर. मग आपल्याला कंपास मध्ये 4.5 अंतर घ्यावं लागेल. हे मी कंपास मध्ये 0 बिंदू पासून तर इथपर्यंत 4.5 अंतर घेतलेलं आहे. दिसतंय आपल्याला 0 ते 4 चे पुढे 5 रेषा, यामध्ये मी आता 4.5 अंतर घेतलेलं आहे. मग ए बिंदू पासून मी इकडे वरती चाप देईन. कंपास मध्ये मी 4.5 अंतर घेतलेलं आहे. या ठिकाणी प्रश्न मी खाली लिहून घेतलेला आहे, कारण या ठिकाणी आकृती आपल्याला फिगरला प्रॉब्लेम येत होता, म्हणून हा प्रश्न मी खाली लिहिलेला आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला एक चाप द्यायचा आहे, हा 4.5 अंतरावर झाला. आणि इकडे एक चाप द्यायचा आहे, हा 4.5 अंतरावरती झाला. हे जे दोन बिंदू आपल्याला मिळालेला आहे, या बिंदूचं नाव आहे सी. बी पासून सी आहे 4.5 सेंटीमीटर, आणि हा जो बिंदू आहे हा आहे डी. ए पासून डी आहे 4.5 सेंटीमीटर. अर्थातच ही बाजू ए पासून बी 6 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा डी पासून सी देखील 6 सेंटीमीटरच राहील. ती आपल्याला जोडून द्यायची आहे 6 सेंटीमीटर डी पासून सी. कारण आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे, ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. या पद्धतीने आपल्याला आयत काढता येतो. आपण अजून एक आकृती काढून बघूया. 8.2 प्रॅक्टिस सीट पान नंबर 46 मधला दुसरा प्रश्न आहे. बाजू 5.2 सेंटीमीटर असलेला चौरस डब्ल्यू एक्स वाय झेड काढा. मग याच्यासाठी आपण काय करणार आहोत, सर्वप्रथम एक बेसिक रेषा काढून घेणार आहोत. कच्ची आकृती काढण्याची गरज नाही. या ठिकाणी मी एक बिंदू घेतलाय, त्या बिंदूला नाव देऊया डब्ल्यू. आता आपल्याला माहिती आहे डब्ल्यू पासून पुढचा जो बिंदू असेल, आता इकडे एक्स बिंदू असेल, तर हा एक्स बिंदू किती आहे, 5.2 सेंटीमीटर. कारण चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात, त्यामुळे आपल्याला आता पुढची बाजू एक घ्यायची आहे. त्यासाठी आपण कंपासचा वापर करणार आहोत. कंपास मध्ये मी 5.2 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. पहिलं टोक 0 बिंदू वरती ठेवलेलं आहे, हे बघा. आणि दुसरं टोक 5 च्या पुढे 2 रेषा. पहिलं टोक 0 बिंदू वरती आणि दुसरं टोक 5 च्या पुढे 2 रेषा, म्हणजे इथपर्यंत 5 आणि त्याच्या पुढे 2 रेषा, छोट्या 2 रेषा, त्याला MM म्हणतात. या पद्धतीने मी आता हे अंतर घेतलेलं आहे. आता हे अंतर मला बदलायचं नाहीये. इथून डब्ल्यू पासून पुढचा बिंदू मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी. हा जो बिंदू मिळालेला आहे तो आहे एक्स. त्या बिंदूला नाव देऊया एक्स. आणि इथं अंतर आहे 5.2 सेंटीमीटर. आता इथंही आपल्याला 90 अंशाचा कोन घ्यायचा आहे, इथंही आपल्याला 90 अंशाचा कोन घ्यायचा आहे. कारण चौरसाचे चारही कोन काटकोन असतात. मागच्या वेळी आपण स्क्वेअरचा वापर केला, ह्यावेळेस आपण प्रोटेक्टरचा वापर करूया. कारण प्रोटेक्टरचाही वापर आपल्याला करता येतो, स्क्वेअरचाही वापर आपल्याला करता येतो. आता आपण जर प्रोटेक्टरचा वापर केला तर या ठिकाणी 90 डिग्री आपल्याला मिळतो, इकडे या ठिकाणी आपल्याला 90 डिग्री मिळतो. लक्षात घ्या, मी हा जो मधला बिंदू आहे हा बरोबर पॉइंटवर ठेवलाय, आणि इथं 90 डिग्री आहे, या 90 डिग्री वरती मार्किंग केली आहे. आता या मार्किंगला मी स्केलच्या माध्यमातून जोडून देणार. आपण काढलेला हा स्क्वेअर असलेला कोन 90 अंशाचाच आहे का, हे आपण एक तर प्रोटेक्टरच्या मदतीने पाहू शकतो किंवा स्क्वेअरच्या मदतीने पाहू शकतो. या स्क्वेअरच्या मदतीने आपण हे चेक करू शकतो. हे कोपरे या ठिकाणी बरोबर जुळाले, म्हणजे हा 90 अंशाचा आहे. लक्षात येतं, इकडेही आपण या पद्धतीने हे जुळालं की हा 90 अंशाचा आहे. ऑलरेडी आपण तो प्रोटेक्टरच्या मदतीने काढलेला आहे, म्हणजे तो अचूक 90 अंशाचा आहेच. आपण ऑलरेडी स्केलच्या माध्यमातून कंपास मध्ये 5.2 अंतर घेतलेलं आहे. या पद्धतीने हे अंतर आपण बदललेलं नाही. जर बदल झाला असलास तर पुन्हा त्याला रिपेअर करून घ्यायचं, कारण आपल्या हालचालीत बदल होऊ शकतो. या ठिकाणी आता हे अंतर बदललेलं नाही, हे 5.2 आहे. मग मी डब्ल्यू रेषेवरून एक मार्किंग करणार आहे, या रेषेवरती हे 5.2 अंतर आहे. आणि एक्स रेषेवरून एक करणार आहे, या रेषेवरती हे 5.2 अंतर आहे. आता जे पॉइंट मला मिळाले त्याला मी क्लॉक वाईज किंवा अँटी क्लॉक वाईज नाव देणार आहे, म्हणजे डब्ल्यू एक्स वाय झेड. डब्ल्यू एक्स या ठिकाणी वाय आणि या ठिकाणी झेड, हे चार बिंदू मी दिलेले आहेत. आता या ठिकाणी मी हे स्केलच्या मदतीने जोडून देणार आहे. हा बिंदू जोडून दिलेला आहे आपल्याला. डब्ल्यू एक्स वाय झेड हा चौरस मिळालेला आहे. हे आहे 5.2 सेंटीमीटर. झेड वाय देखील आहे 5.2 सेंटीमीटर. आणि झेड डब्ल्यू देखील आहे 5.2 सेंटीमीटर.
याचा पडताळा आपण स्केलच्या सहाय्याने घेऊ शकतो किंवा कंपासच्या सहाय्याने घेऊ शकतो. या ठिकाणी पोलादी टोक ठेवून या ठिकाणीपर्यंत इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत हे चारही टोक अगदी अचूक 5.2 सेंटीमीटर आहे. ही आकृती अचूक 5.2 सेंटीमीटरची आहे. पडताळा घेण्यासाठी कंपास मध्ये आपण या पद्धतीने अंतर घेऊ शकतो 5.2 हे देखील 5.2 हे देखील 5.2 आणि हे देखील तंतोतंत 5.2 अशा पद्धतीने आपण ही आकृती चौरसाची आकृती या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे काढलेली आहे. त्याच्या आतमध्ये हे जे कोण आहेत हे काटकोण आहेत हे देखील आपल्याला दाखवायचे आहेत. काटकोण अशा स्वरूपात दाखवतात चौरसाच्या स्वरूपात या ठिकाणी बॉक्सच्या स्वरूपात काटकोण दाखवतात. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 8.2 पेज नंबर 46 मधील दुसरी आकृती या ठिकाणी चौरसाची अशा पद्धतीने ड्रॉ केलेली आहे काढलेली आहे. आपणही आकृती अशाच पद्धतीने त्याच पद्धतीचं अनुकरण करून काढायचे आहे. त्यानंतर या प्रॅक्टिस सेटमध्ये 4 आकृत्या सांगितलेल्या आहे. मी 2 आकृत्या या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवल्या आहे. 2 आकृत्या तुमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला जर त्या आकृत्या काढता नाही आल्या तर मला कॉमेंट्स करा, मी तुम्हाला ते काढून दाखवीन. अत्यंत सोपे असतात. 2 आकृत्या या ठिकाणी ठेवल्या आहेत, त्या तुम्ही काढायच्या आहेत आणि त्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती टाकायच्या आहेत. या ठिकाणी स्टुडंट ब्रिज चॅनलवरती अवघड गणित सोपं करून शिकवलं जातं. आपल्या आवडीच्या चॅनलला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या आवडीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात एक अशाच इंटरेस्टिंग विषयासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.